गुरुर 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 देवो गुरुविष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सद्गुनाथ महाराज कि मी अरविंद आता आपण जी प्रार्थना म्हटली गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर या गुरुचं वर्णन केलेलं आहे गुरु म्हणजे काय गुरु साक्षात का परब्रह्मा आहे आणि अशा गुरुला माझा नमस्कार असो असं या प्रार्थनेत म्हटलेलं आहे प्रार्थने आता गुरु काय हे समजून घेण्यासाठी हे प्रार्थना अतिशय महत्वाची आहे गुरु हा ब्रह्मा आहे माझं शरीर त्या गुरुनी बनवलेलं आहे गुरुर्विष्णू या शरीराचं चलन मलन वृत्त सगळे व्यवहार हा विष्णू करतो आहे आणि गुरुर्देव महेश्वरा या शरीराचं विलीन चिता माझ्या शरीराची जी करणार आहे या शरीराचा शेवट जो होणार आहे तो या महेश्वराकडून शंकराकडून होणार आहे ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती लय आणि नेमकं हेच वर्णन श्री गुरुदेव दत्तांचं केलेलं आहे त्रिमूर्तीपासून दत्त झालेले आहेत ब्रह्मा विष्णू हे पोटी आलेला नसलेला परंतु तिचा बालक असलेला नुकतेच गुरुचरित्राचं पारायण बऱ्याच लोकांनी केलं असेल त्या दत्त जन्माची कथा जी सांगितलेली आहे ही कथा मुद्दाम वाचण्यासारखी आहे की हे तिन्ही देव त्या अनुशयाची परीक्षा पाहायला जातात आणि परीक्षा पाहता पाहता स्वतःच आपले भाव आपल्या वासना आपलं सगळं नष्ट होऊन अत्यंत शुद्ध स्वरूपात दत्तरूपाने जन्म घेतात दत्त हा असा शुद्ध आहे या तिघांच्या वासनेंचा क्षय झाल्यानंतर दत्ताचा जन्म झालेला आहे तिघांच्या मनात वासना होती की इतकी सुंदर स्त्री आहे अनुसूया तर हिनी नग्न होऊन आम्हाला वाढावं जेवायला या वासनामय वृत्तीने ते तिच्याकडे गेलेले होते तिची परीक्षाच त्यांना पाहायची होती आणि शेवटी तिच्यात जो मातृभाव उत्पन्न झाला नग्न ती आली समोर आणि आली असताना ह्या मुलांचा तिन्ही लोक देवांचं बालक होऊन गेले बाल गे। स्वरूप ज्याला काही वासरा असत नाही इतकं छोट बार आणि मग त्या बारकाना तिने आपलं दूध पाजलं आता ही अनुसूया आहे कुणाचीही असूया करणारी नाही कोणाच्याही विषयी मनात केलमिश बाळगणारी नाही अत्यंत शुद्ध सात्विक अशी ही अनुसूया त्यामुळे या तिची दृष्टी जशी या मुलांवर छोट्या बाळांवर या तिन्ही देवांवर पडली तशी तिची त्या देवांची बाळ झाली किती वृत्तीचा काय प्रभाव असतो हे या कथेतून सांगितलेलं आहे दत्तन्माची कथा अतिशय सुरस आहे दत्त म्हणजे देणारा तो गुरु आहे वर्तुळाचा सगळ्यात मोठा जो व्यास आहे याला गुरु म्हटलेला आहे त्याला व्यास म्हटलेला आहे त्याला परीघ नाही व्यास ह्याच्यापेक्षा वर्तुळात दुसरी मोठी रेघ असू शकत नाही असे गुरुचं स्थान आहे की त्याच्यापेक्षा दुसरं मोठं काही असू शकत नाही हे तिन्ही देव आणि सर्वच देव त्याच्यासमोर फिके आहेत असा हा गुरु दत्त दत्त देणारा तो सगळं द्यायसाठी तुम तुमच्यासमोर आहे आता घ्यायचं का नाही तुमची झोळी कशी फाटकी ठेवायची का चांगली मजबूत झोळी ठेवायची हे तुम्ही ठरवा हे तुम्ही ठरवू शकता दत्तजन्म ही कथा इतकी सुरस आणि सुंदर आहे अत्यंत बोधप्रद अशी आहे वासनाक्षय झाल्याशिवाय त्या अनुसूच्या अवस्थेत तुम्ही जाऊ शकत नाही त्या अनुसूची बाळ तुम्ही होऊ शकत नाही या अनुशयेची बाळ तुम्हाला व्हायचं आहे आणि वासनात वारंवार आपल्या जीवनात धोका देत असतात एक लहानपणीची अवस्था त्या अवस्थेत वासना असतात का नाही हे आपल्याला समजत नाही इतके आपण छोटे असतो आणि असल्या तरी ते आपल्याला आठवणार नाहीत त्यावेळी फक्त भूक ही एकच वासना असावी कारण तिने आपलं शरीर वाढणार असतं विष्णूची कृपा त्या ठिकाणी होते तुम्हाला भूक लागते तुमची वाढ होते कारण विष्णूचं ते काम आहे हा विष्णू तुमच्यात आहे हे त्याचं निदर्शक आहे तुम्हाला जन्माला ज्यांनी घातलं तो ब्रह्मदेव तुमच्यात आहे कारण तुमचा जन्म झालेला आहे उत्पत्ती ब्रह्मदेव करतो तशी तुमची उत्पत्ती ही ब्रह्मदेवानी केलेली आहे आणि स्थिती त्या लहानपणापासून मोठे म्हातारे होतोपर्यंत तुमच्या आयुष्यात जे काही सगळी स्थित्यंतर जे काही होणार असतं हे सगळं पाहणारा तो विष्णू असतो आणि शेवटी या सगळ्याचा भोगभोगून झाल्यानंतर तुम्हाला मुक्ती देणारा असतो तो शंकर असतो हे तिन्ही भाग अतिशय तिन्ही देव तुमच्यात आहेत हे मला त्यात सांगायचं आहे त्याचं अस्तित्व पाहण्याचा तुम्ही प्रयत्न केलात आपली उत् उत्पत्ती कशी झाली आपली स्थिती काय आहे आपला लय कसा होणार आहे एक ना एक दिवस आपण आलो आहोत तसे जाणार आहोत ही जी कल्पना आहे मनामध्ये ही कल्पना म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही जाणार प्रत्येक कोणीही या जगात कायमसाठी उरलेला नाही प्रत्येकाला जावंच लागतं मग तो स्वतः परमात्मा श्रीराम असो परमात्मा श्रीकृष्ण असो ज्यानी ज्यानी शरीर धारण केलेली आहेत त्या प्रत्येकाला आज ना उद्या शरीर सोडायचं आहे अशा स्थितीत या गुरुत्वाचा कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल यावर उपासकारी भर दिला पाहिजे जी काही आपण कर्म केलेली आहेत ती सगळी तर आपल्याला कोणताच गुरु तुमची कर्मभोग संपत नाही दुर्दैवाने असे काही गुरु आहेत की ते सांगतात तुम्ही काम करा तुमची उपासना आम्ही करतो असे सांगणारे आहेत आणि त्याला बळी पडणारे मूर्ख लोकही आहेत साधकही आहेत का ते अज्ञानी आहेत या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक गुरु तुम्हाला कामाला लावतात त्यांच्या वैयक्तिक उ उत्कर्षासाठी तुमच्या तुमचा उपयोग करून घेतात अशी कोणी कोणाची साधना करते का तुमची साधना कोणी तुमचा गुरु करणार आहे असं जर कोणी सांगत असेल तर तो गुरु सत्य नाही मी असे गुरु बघितले म्हणून हे सांगतोय की तुमची उपासना मी करतो तुम्ही मग असं काम करा आणि या वाक्याला बळी पडणारे लोक आहेत कारण गुरु भाव त्यांचा भाव असतो आणि त्यामुळे आपली उपासना आपले गुरु करणाऱ्या ह्या मोठ्या आनंदात ते असतात आपलं कर्म आपलं जे काही घेऊन आलो आहोत हे बदलणं कोणालाही शक्य नाही स्वत परमेश्वर सुद्धा ते बदलू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा गुरुचरित्रातल्या अनेक कथा त्यासाठी सांगितल्या मी नेहमी सांगतो गुरुचरित्र बिटवीन दि लाईस वाचत जा या प्रत्येक कथातून कोणता बोध घ्यायचा हे वाचत जा हे पाहत जा यासाठी गुरुचरित्र मी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस व्याख्यानं प्रत्येक अध्याय त्यातला त्यात काय वाचायचं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सगळं दिलं गुरुभाव सर्वश्रेष्ठ आहे मुख्य भाव प्रेमे करता श्रवण पठन निदध्यास आणि मरण प्रेमे करून साधी सर्वांवर प्रेम करायला शिका हे जेवढं कराल तेवढे तुम्ही त्या अनुसूयेच्या जवळ जाल मातृत्व मातृत्वदृष्टी तुम्हाला येऊ दे ही आल्यानंतर सगळ्या जगाविषयी तुम्हाला प्रेम वाटायला लागेल यात मला शंका नाही प्रेम हाच परमेश्वर आहे हे लक्षात ठेवा प्रेमाने सगळं काही जिंकता येतं असूयेने काहीही जिंकता येत नाही असूया कराल तर तुम्हीच जास्त खड्ड्यात पडाल हे नक्की आहे म्हणून अनुसेची कथा मुद्दा मी अनुसूया हे नाव सांगतो आहे अन असूया कुणाचीही असूया नाही मनामध्ये असूया नाही याचा अर्थ प्रेम आणि हे प्रेम हा गुरु तुमच्या त्रिवर्णात्मक अवस्थेत राहून तो करत असतो ब्रह्मा विष्णू महेश तुमच्या शरीरात वास करतात याचा अर्थ ते गुरु तुमच्या शरीरात वास करतायत याचा अर्थ ते श्री दत्त तुमच्या शरीरात आहेत ते आत पाहायला जर शिकलात ह्या शिकण्यासाठी काही विशिष्ट संस्कार तुम्ही तुमच्यावर करून घेतले हे ते सुद्धा तुमचे तुम्हाला करायचे आहेत ती दृष्टी तुम्हाला बदलायची आहे आजचा जो काळा गॉगल घालून तुम्ही जो जगाकडे बघता आहात जगाच्या विषयी वेगवेगळ्या कल्पना करत आहात परमेश्वराच्या विषयी वेगवेगळ्या कल्पना करत आहात दत्ताच्या विषयी वेगवेगळ्या कल्पना करत आहात त्रिमूर्तीविषयी वेगवेगळ्या कल्पना करत आहात ह्या सगळ्या कल्पना जाऊन एक असं कल्पनातीत असं जी अवस्था आहे तुमची शुद्ध अवस्था आणि हा शुद्ध अवस्थेतच हा दत्तांचा जन्म झालेला आहे त्रिमूर्तींचा बाळ होऊन त्यातलं विष्णुरूप शिल्लक राहिलेलं आहे मुख्य एकमुखी दत्त हे सगळं समजावून घेतलं तर तुम्हाला उपासना म्हणजे काय करायचं आहे आपल्याला आपलं शुद्धीकरण कसं करायचं आहे आपला वासनाक्षय कसा करायचा आहे वासनेवर विजय कसा, वासने कसा मिळवायचा आहे आणि त्यासाठी सद्गुरूला शरण कसं जायचं आहे हे सगळं तुम्हाला सांगेल मी अत्यंत पोटतिडकीनी तुम्हाला सांगतो आहे कुणाच्याही मागे लावू नका तुमच्यातच सगळं आहे बाहेर कुठेही जायची गरज नाही जे आत आहे ते जागृत करायला शिका हे जागृत जेवढं जा कराल तेवढे तुम्ही गुरूंच्या जवळ जाल तेहतीस कोटी देव तीन तर आहेतच पण तेहतीस कोटी देव सुद्धा तुम तुमची चाकरी करायला तयार होतील इतका तुमचं मनाचं खंबीर मन तुमचं होऊ शकतं शरण जा आपल्या गुरूंना शरण गेलात तर हे सगळं शक्य आहे हे गुरुत्व तुमच्यात येऊ दे गुरुत्वाचा जो भाव आहे मातृत्वाचा जो भाव आहे हे सगळं तुमच्यात येऊ दे प्रेम वाटू दे तुम्हाला सगळ्यांविषयी पण आपण ते करत नाही आपण गुरुलाच वेठीला धरायचा प्रयत्न करतो माझे भोगही त्यांनी भोगावे असा आपण प्रयत्न करतो तुमचे भोग तर गुरु भोगेल तर कसं होईल तुमचा त्रास त्याला भोगायला लावणार का हो तुम्ही तुमचे त्रास तुम्हाला सगत करा आणि हे एकदा तुम्ही मनात धरलं की नाही माझं मला करायचं आहे माझ्या पायावर मी उभा राहणार आहे तर क्षणी तुमचे भोग भोगण्याची ताकद वाढेल तुमच्यात ती शक्ती येईल आणि मग तुम्ही गुरुला प्रिय व्हाल तो आताच बसलेला आहे तुम्ही स्वतःलाच प्रिय व्हाल स्वतः मी हे सगळं करू शकतो ही भावना जेव्हा तुमच्यात उत्पन्न होईल तेव्हा स्वतःविषयी ही प्रीती तुमच्यात उत्पन्न होईल ही स्वतःविषयी प्रीतीचा अर्थ देहाची प्रीती नाही देहाचे भोग जे काही असतील ज्या काही वासना असतील अन्नाच्या असतील वेगवेगळ्या कामुक वासना असतील खाण्यापिण्याच्या असतील कपड्यालत्त्यांच्या असतील ह्या सगळ्या वासना हा देह पुरवून घेत असतो आपल्या आपण पण परंतु त्या देहापासून अलग राहण्याचं जर तुम्ही ठरवलं मी वेगळा आहे आणि देह वेगळा आहे ही अनुभवती तुम्हाला या जन्मीसुद्धा येऊ शकते मी तुम्हाला योगनिंद्रेच्या माझ्या जे काही ह्याच्यात सांगितलं त्याच्यात ही अनुभूती येते स्वतःचं घोरणं स्वतः तुम्ही ऐकू शकता तुम्ही अलग होऊ शकता तुमच्यापासून हे अलग झालात तर या देहाचं सार्थक होईल या देहाचे भोग यात जन्मी संपतील नवीन भोग उत्पन्न नाही होणार आपण आपल्या कर्माने नवीन भोग उत्पन्न करत असतो आपण दुसऱ्याविषयी म राग लोभ द्वेष मदमोह मत्सर सर्व दुर्गुण आपल्याकडे असतात आणि त्या सगळ्यांचा यथेच्छ वापर आपण करीत असतो हा वापर जर सोडला हे दुर्गुण जर सोडले तर अत्यंत शुद्ध असं जीवात्मा तुमच्या जागी आहे तुमच्या लक्षात येईल आणि हा शुद्ध जीवात्म्याच्या अवस्थेत तुम्ही गेल्यानंतर राग लोभ मदमेह सगळंच तुम्ही ड्रिपू विसरून जा आणि हे शुद्ध असल्याशिवाय तो गुरु तुम्हाला हात लावत नाही तुमच्यातला गुरु तुम्हाला दर्शन देत नाही तो तुमच्यातच आहे परंतु तो तुम्ही जेव्हा शुद्ध स्वरूपात याल तेव्हा तो आहे अशुद्ध स्वरूपातल्या तुम्हाला गुरु कधीही दर्शन देणार नाही मी माझा पहिला अनुभव सांगितला तुम्हाला गुरुची जेव्हा बोलणं व्हायला लागलं पण ते दिसत नव्हते तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं की विवेक आणि वैराग्य असल्याशिवाय माझं नखही दिसू शकत नाही तसं तुमचं आहे तुमच्यात जोपर्यंत विवेक आणि वैराग्य येत नाही तोपर्यंत तो तो गुरुचं दर्शन त्याचा नखसुद्धा तुम्हाला दिसणार नाही इतका तो पवित्र आहे आपण म्हणतो कोणाची दृष्ट लागली दृष्ट लागलीचा अर्थ काय हे तुम्हाला माहिती आहे तेव्हा स्वच्छ स्वरूपात गुरुला जर बघायचं असेल तर तुम्हाला स्वच्छ व्हावं लागेल तुमच्यातला मळ काढावा लागेल तुमच्यातला गाळ काढावा लागेल आणि उपासना करताना हे सगळे वर येत असतात तुमचा अनुभव असेल की उपासक त्याच्या सगळे आतली घाण बाहेर येत असते आणि मग त्याला वाटते की माझ्या मनात एवढे वाईट विचार कुठले आले माझ्या मनात एवढे काम्य विचार कुठले आले अरे हे तुमच्यात आहेत अनेक युतीमध्ये तुमच्यात काम भरलेलं आहे अनेक युती योनींमध्ये तुमच्यातली भूक आहे तुमच्यातली अन्नाची वासना आहे अन्नवस्त्र निवारा या सगळ्या वासना आहेत आणि शेवटी कामाचीही वासना आहे या सगळ्या अनेक जन्मांचा जो संस्कार तुमच्यावर आहे हा संस्कार जर मिटवायचा असेल तर तुम्हाला शुद्ध व्हावं लागेल तुम्हाला अनुसूयेच्या अवस्थेत जावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही अनुसूयेच्या अवस्थेत जात नाही तोपर्यंत तुमच्यातले श्री दत्तगुरू जागे होणार नाहीत ते तुम्हाला दिसणार नाहीत ते तुम्हाला दर्शन देणार नाहीत त्यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला शुद्ध व्हावं लागेल मग कुठल्याही सांसारिक अपेक्षा तिथे ठेवू नका सांसारिक अपेक्षा ठेवणं मी असे अनेक साधक पाहिले की त्यांना वाटते की मी उपासना केली की माझा सगळा संसार चांगला होणार नाही मला चांगली बायकामुळं मिळणार आहेत माझे सगळे भोग संपणार आहेत असं नाही आहे हे भोग भोगूनच संपणार आहेत गुरु तुमचे भोग संपत नाही तो भोग संपवायची फार तर ताकद देतो मनाची अवस्था ती उत्पन्न करतो की तुम्हाला त्या भोगाचं काही वाटे नसवतं हे गुरुचं कार्य आहे हे कार्य तो करत असतो परंतु त्यासाठी तुम्ही त्याला त्या प्रकारे प्रस्तुत होणं आवश्यक आहे तुमचं शुद्ध मन व्हायचंय तुम्हाला शुद्ध व्हायचंय हे त्याला पटलं पाहिजे आणि हे पटण्यासाठी सर्व विकार विकार हे केवळ भोगून नष्ट होतात असं नाही त्यागून नष्ट नक्कीच होत नाही हे सम आहे हे भोगावी लागतात आणि भोगूनच त्याची तृप्ती काही वेळा होते सगळ्यात विकार दाबून नष्ट होत नाहीत विकार दाबला तो जास्तीत उसळी घेतो नंतर पुन्हा ऐंशी ऐंशी वर्षाचे संन्याशी मला माहीत आहेत की त्यावेळी त्या वयात त्यांचे वया त्या वया पाय खसरलेले आहेत वृत्ती कधी दाबू नका विशेषत कामवृत्ती आहे ही प्रचंड हानिकारक नुकसानकारक आणि तुम्हाला केव्हाही धोका देणारी आणि कुठल्या वेळात तुमच्यात ती उत्पन्न होणारी हे लक्षात घेतलं पाहिजे यातले धोके लक्षात घेतले पाहिजे हे सगळं करून तुम्ही उत्तम साधक होऊ शकता जेव्हा तुम्ही गुरुला शरण जाल तेव्हा तुम्ही अनुसूया व्हा अनुसूया व्हाल दत्ता तर दत्ताचा जन्म होईल तर शुद्धतेचा जन्म होईल तर त्रैमूर्तींचा जन्म होईल आणि तिन्ही तत्व समान होतील त्या ठिकाणी तत्व समान होणं याचा अर्थ जन्म होणं विचार करू पहा नमस्कार